मगाशी राजू काकांना मी विचारलं, साधारणतः पूर्वीपेक्षा 1.5 लाख टनाचं मेट्रिक टनाचं उत्पादन या एकट्या जावली तालुक्यामध्ये मागच्या वर्षी या ठिकाणी नोंदलं गेलं. पूर्वी तो इतकं होतं का? तर कुडाळ आणि आजूबाजूची 5-7 गावं सोडली तर कधी वाढ झाली नव्हती. कदाचित त्या मोवातेकर धरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन जर त्या ठिकाणची बरीच वर्षी आमची बेलोशी काठवली तर परिसर सुद्धा ऊस उत्पादक होऊ शकतो. मेढा परिसरामध्ये सुद्धा आता पाण्याच्या संदर्भामधला बोंडरवाडीचा धरण असेल, त्या कनेरच्या धरणामधलं पाणी उचलून आपण ऊस उत्पादक होऊ शकतो. मला माहिती आहे पलीकडच्या बाजूला असलेल्या काळवशरी वगैरे ह्या परिसरामध्ये सर ऊसाचं उत्पादन करण्याच्या बाबतीत मला शेतकऱ्यांनी निर्णय घेतल्याने स्वतः पाहिलेला. म्हणजे एका बाजूला आमचा हमखास आता नगदी पीक असलेला ऊस या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आहे, तो जावली तालुक्यामध्ये उभा राहिला. दुर्दैवाने त्याच वेळेला प्रतापगड कारखाना बंद पडला. ज्यांना आम्ही चालवायला दिला त्यांनी इथला कर्मचारी असेल, कामगार असेल किंवा इथला ऊस उत्पादक असलेला शेतकरी असेल, त्यांनी मोहितनी कारखाना चालवायला घेतला. पण 2 ते 4 वर्ष हा कारखाना पूर्णपणाने 18 वर्षाच्या करारावर घेतला, परंतु बंद ठेवला. अडचण आमची इथेच झाली. आमच्या डोक्यासमोर आणि डोळ्यासमोर असलेला कारखाना चालू राहिला असता तर इतरांकडे आम्हाला ऊस काढण्याच्या संदर्भातली विनंती करावी लागली नसती. हा दूरदृष्टीपणा आपण या ठिकाणी ठेवून त्याप्रमाणे निर्णय घेतला होता. आजही लोकांच्या मनातली तळमळ आहे. जयवंतरांनी मगाशी सांगितलं इतर कारखान्याचा होईल, ऊस आपला जाईल, तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात. परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आपला कारखाना चालू झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या आणि इथल्या कामगारांच्या. यावर्षी भुईंग चालू होईल काय? यावर्षी प्रतापगड चालू होईल का? त्याच्याबद्दलची शंका आहे. कारण भुईंगच्या बाबतीमध्ये आज हा कारखाना मागच्या वेळा सुद्धा 3 महिने का 4 महिने चालला होता. त्यामध्ये काटापट्टी, त्यामध्ये पैसे आपल्याला मिळतात का? भाव योग्य मिळतो का? आज शेतकरी इतका हुशार झालेला आहे की या ठिकाणी चांगला भाव आणि काटापट्टी न मारणारा अशा प्रकारच्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे अशी मानसिकता इतर शेतकऱ्यांच्या. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करता बऱ्याच लोकांनी उल्लेख केला मागच्या वेळेला ऊसाचं उत्पादन झालं, ठराविक मुदतीमध्ये ऊस गेला नाही तर फार मोठी अडचण होईल अशा प्रकारच्या कार्यकर्त्यावर तिथल्या गावातल्या प्रमुखावर दबाव यायला लागला. अगदी सध्यापूर वगैरे सगळीकडे. आणि मग टोळ्या आल्या पाहिजे. या जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यांच्या टोळ्या या ठिकाणी आल्या. अगदी शरीरच्या पण आल्या. लोकांनी शेवटी शेवटी ज्या भुईंला ऊस द्यायचा नाही तिथे ऊस तुटला जात नाही म्हणून दुर्दैवाने भुईंला सुद्धा ऊस देण्याचा निर्णय दुर्दैवाने घेतला. ही परिस्थिती अशी होती. प्रतापगड कारखान्याच्या बाबतीमध्ये मी सौरभ शिंदेशी पण बोललो. मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या समोर प्रतापगड कारखान्याच्या संदर्भामधली बैठक होती, काही कारणास्तव रद्द झाली. ती बैठक निश्चितपणाने साहेबांच्या समोर होईल. आपला पहिला मुद्दा असलाच राहिला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रतापगड कारखाना हा निश्चितपणाने चालू झालाच पाहिजे. आता ज्यांना कारखाना चालू दिलाय त्यांनी चालवायचा का नाही चालवायचा एवढा त्यांनी विचार करावा. आणि जो तर चालवणार नसतील तर माझी तयारी आहे या कारखान्याचा काळा तोडण्याची जबाबदारी सुद्धा आपण जावली ती सगळ्या नागरिकांना ऊस उत्पादन मोगलाई कारखाना चालवायला दिला म्हणून 18 वर्ष ते 4 वर्ष कारखाना टाळा लावून टाकायचा. आणि इथे टाळा लावला आणि त्या कारखान्याची मशिनरी खराब झाली काय झालं त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? वाटतं आपण जावलीकरांच्या वतीने मदन भोसलेंना सुद्धा आपलं शिष्टमंडळ भेटू, त्यांना विचारू कारखाना तुम्ही चालू करणार आहे का नाही, नसेल करात तर तुम्ही पूर्वीच्या आमच्या लोकांना देऊन टाका आम्ही तो कारखाना चालू करू. कुठून
करायचा काय करायचा ते आम्ही बघू, पण तुम्ही जर यावेळेला कारखाना चालू करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली नाही आणि पोलीस बळाचा वापर करून तिथं कामगारांना आणि सर्वांना येऊन देण्याचा मज्जाव केला तर बाकी आता आमच्या सहनशीलतेचा अंत होईल। या कारखान्याचा टाळा तोडण्याची जबाबदारी ही निश्चितपणाने आमची असेल। चर्चेच्या माध्यमातून आपण कशी भूमिका सोडवायची यामध्ये राजकारण नाही, सामान्य लोकांची तळमळ सांगतो।